गुड आफ्टरनून फ्रेंड्स, गुड आफ्टरनून टू ऑल माय SYBSC स्टूडेंट्स, एक्सक्यूज मी फ्रेंड्स, वी हैव ऑलरेडी फिनिश्ड डाइजेस्टिव सिस्टम ऑफ स्कॉलियोडॉन। इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ स्कॉलियोडॉन। या लेक्चर मध्ये आपल्याला स्कॉलियोडॉनची श्वसन संस्था जी आहे म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ती रेस्पिरेटरी सिस्टम एक्सप्लेन करायची आहे, शिकायची आहे। रेस्पिरेटरी सिस्टम ऑफ स्कॉलियोडॉन, रेस्पिरेटरी सिस्टम श्वसन संस्था की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम O2 इनहेल करतो, ब्रीदिंग करतो आणि O2 ब्लडमध्ये मिक्स होतो आणि ब्लडमधला CO2 रिमूव्ह केला जातो आणि तो पुन्हा CO2 बाहेर टाकला जातो। इट इज कॉल्ड ॲज अ रेस्पिरेशन। मग आता ही रेस्पिरेशनची प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे शिकायची स्कॉलियोडॉनमध्ये कशाप्रकारे रेस्पिरेशन केलं जातं। आपल्याला माहिती आहे माशांमध्ये किंवा फिशेसमध्ये जनरली गिल्सच्या साह्यानं म्हणजेच कल्ल्यांच्या साह्यानं रेस्पिरेशन जे आहे ते रेस्पिरेशन केलं जातं। इन द फिशेस, फिशेस रेस्पायर्स विथ द हेल्प ऑफ गिल्स। मग गिल्स काय करतात, पाण्यामध्ये जो डिझॉल्व झालेला O2 आहे, पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन आहे तो आतमध्ये बॉडीमध्ये घेतात, तो O2 रिमूव्ह केला जातो पाण्यामधून आणि ब्लडमध्ये तो O2 मिक्स होतो, ब्लडमधला CO2 पुन्हा पाण्यामध्ये रिमूव्ह केला जातो। फिशेसमध्ये जनरली गिल्सच्या साह्यानं अशा प्रकारे रेस्पिरेशन चालतं। लाईक मोस्ट ऑफ द फिशेस, स्कॉलियोडॉन इज ॲडॅप्टेड टू ॲक्वॅटिक रेस्पिरेशन। जनरली सर्व फिशेसप्रमाणेच स्कॉलियोडॉन जो आहे तो ॲक्वॅटिक रेस्पिरेशनला ॲडॉप्ट झालेला आहे। टू ॲडॉप्ट मीन्स जुळवून घेणे, त्याची बॉडी जी आहे त्या बॉडीनी डिझॉल्व पाण्यात डिझॉल्व झालेला जो O2 आहे तो घेणं, याला ॲडॉप्ट करून घेतलेलं आहे म्हणजेच ॲक्वॅटिक लाईफशी या फिशने स्कॉलियोडॉननी जुळवून घेतलेलं आहे, ॲडॉप्ट केलेलं आहे आणि ॲक्वॅटिक रेस्पिरेशनला सुद्धा त्याने ॲडॉप्ट केलेलं आहे। अँड ब्रीज बाय मीन्स ऑफ गिल्स बॉर्न इन अ सिरीज ऑफ गिल क्लेप्स ऑन आयदर साईड ऑफ फॅरिंग्स। मग हे जे गिल्स आहेत ते गिल्स फॅरिंगच्या दोन्ही बाजूला, आयदर साईड ऑफ फॅरिंग्स, आयदर साईड ऑफ फॅरिंग्स, फॅरिंगच्या प्रत्येक बाजूला हे गिल्स जे आहेत ते गिल्स कप्प्यांमध्ये बसवलेले आहेत, गिल क्लेप्समध्ये गिल्स बसवलेले आहेत। गिल क्लेप्स म्हणजे कल्ल्यांसाठी असणारे कप्पे, त्या क्लेप्समध्ये गिल्सची अरेंजमेंट केलेली आहे। गिल्स आर प्रेझेंट इन साईड द गिल क्लेप्स विच आर प्रेझेंट ॲट द आयदर साईड ऑफ फॅरिंग्स। फॅरिंगच्या दोन्ही बाजूला, प्रत्येक बाजूला गिल क्लेप जे आहेत ते गिल क्लेप्स बसवलेले आहेत आणि त्या गिल क्लेप्समध्ये गिल्स प्रेझेंट आहेत। देर आर 5 पेयर्स ऑफ लॅटरल गिल क्लेप्स, इकडून 5 आणि इकडून 5 असे लॅटरल साईडला म्हणजे त्याच्या बाजूला, स्कॉलियोडॉन जर असं असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंना गिल क्लेप जे आहेत ते गिल क्लेप्स प्रेझेंट असतात, म्हणजे इकडून 5 आणि इकडून 5 गिल क्लेप्स प्रेझेंट असतात। देर आर 5 पेयर्स, 5 जोड्या आहेत म्हणजे एकूण 10 गिल क्लेप्स प्रेझेंट आहेत। देर आर 5 पेयर्स ऑफ लॅटरल गिल क्लेप्स, इकडून 5 आणि इकडून 5 असे गिल क्लेप्स प्रेझेंट आहे। ईच गिल क्लेप कम्युनिकेट्स विथ द लार्ज फॅरिंग्स थ्रू अ लार्ज इंटरनल ब्रँकियल ॲपर्चर। आणि हे जे गिल क्लेप्स आहे ते गिल क्लेप्स फॅरिंग्सला आतल्या बाजूने कम्युनिकेट करतात म्हणजेच फॅरिंग्सला जोडलेले आहेत थ्रू अ लार्ज इंटरनल ब्रँकियल ॲपर्चर।
ब्रँकियल ॲपर्चरच्या साह्यानं फॅरिंग्स म्हणजे घशाला हे गिल क्लेप जे आहेत ते जोडलेले आहेत. गिल क्लेप्स कम्युनिकेट विथ द लार्ज फॅरिंग्स थ्रू अ लार्ज इंटरनल ब्रँकियल ॲपर्चर. इंटरनल ब्रँकियल ॲपर्चर म्हणजे एक प्रकारचं होल, त्या होलच्या साह्यानं ॲपर्चरच्या साह्यानं गिल क्लेप्स जे आहे फॅरिंग्सला कनेक्ट झालेले आहेत, फॅरिंग्सला कम्युनिकेट करतात. लाईक दिस, हिअर इन दिस डायग्रॅम, दिस डायग्रॅम शोज गिल क्लेप्स ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम ऑफ स्कॉलिडॉन. स्कॉलिडॉनच्या रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये हे जे गिल क्लेप्स आहेत, एक, दोन, तीन, चार आणि पाच, या साईडला पाच आहेत आणि इकडच्या बाजूला एक, दोन, तीन, चार आणि पाच गिल क्लेप्स, हे जे गिल क्लेप्स आहेत ते गिल क्लेप्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात या दोन्ही बाजूला, आयदर साईड ऑफ फॅरिंग्स. हा मध्ये जो दिसतोय तो आहे फॅरिंग्स, त्याचा घसा. आणि ब्रँकियल ॲपर्चरच्या साह्यानं हे गिल क्लेप्स या फॅरिंग्सला कनेक्ट झालेले आपल्याला दिसतात. बघा, हे ही जी फिगर आहे, ही जी डायग्रॅम आहे, या डायग्रॅममध्ये आपल्याला काय काय दिसतं आपण ते बघू. इथं जे दिसतं आपल्याला, हे हेड रिजनवर खालच्या बाजूला ऑल्फॅक्टरी पिट्स जे आहेत ते ऑल्फॅक्टरी पिट्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे त्याचं एक प्रकारे नाक आहे हे, परंतु याचा रेस्पिरेशनमध्ये रोल नाही, तर हे ऑल्फॅक्टरी पिट म्हणून आहेत. हे जे दोन होल्स आपल्याला त्याच्या हेडच्या माउथच्या थोडंसं पुढच्या बाजूला दिसत आहेत, देर इज नो फंक्शन ऑफ रेस्पिरेशन फॉर ऑल्फॅक्टरी पिट. ऑल्फॅक्टरी पिटचं म्हणजे त्याचे जसे आपल्या नागपुड्या आहेत, पण नागपुड्या आपण नागपुड्याच्या साह्याने ओटू आतमध्ये घेतो, परंतु स्कॉलिडॉनमध्ये या फिशमध्ये हे जे ऑल्फॅक्टरी पिट्स आहेत, हे जे दोन होल आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये त्याचं रेस्पिरेशनमध्ये फंक्शन नाही, परंतु स्मेल, फूड मटेरियलचा किंवा आजूबाजूचा स्मेल ओळखण्यासाठी, स्मेलचं ज्ञान घेण्यासाठी किंवा गंधाचं ज्ञान मिळण्यासाठी हे जे दोन ऑल्फॅक्टरी पिट्स प्रेझेंट आहेत हेडच्या खालच्या बाजूला, तेच फक्त स्मेल घेण्याचं काम करतात, फूड मटेरियलचं असेल किंवा बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा असेल, त्याचा जो स्मेल आहे तो स्मेल ओळखण्यासाठी, म्हणजे गंध ओळखण्यासाठी हे जे दोन ऑल्फॅक्टरी पिट जे आहेत ते पिट उपयोगी येतात. नाऊ दिस फिगर शोज गिल क्लेप्स, हे जे पाच, इकडून पाच आणि इकडून पाच गिल क्लेप्स आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी इथं आपल्याला स्पायरॅकल ओपनिंग इथं आपल्याला दिसते, गिल क्लेप्ट वन, गिल क्लेप्ट टू, गिल क्लेप्ट थ्री, गिल क्लेप्ट फोर, फाईव्ह, यासारखे आपल्याला दोन्ही बाजूला गिल क्लेप्स प्रेझेंट असलेले दिसतात आणि त्यामध्ये गिल्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसत आहेत. बघा, आपण ही जर डायग्रॅम एनलार्ज करून बघितली आपण, तर हे स्कॉल्डॉनचं हेड आहे, इथं ऑल्फॅक्टरी पीठ म्हटलेलं आहे, ऑल्फॅक्टरी पीठ फक्त त्याला स्मेल घेण्यासाठी उपयोगी येतं. आणि पुढं फर्दर आपण जर फॅरिंग्स रिजनमध्ये बघितलं, तर हे जे दिसतं आहे आपल्याला सेंटरला, ते आहे फॅरिंग्स, त्याचा घसा आहे, सेंटरला आपल्याला त्याचा घसा दिसतो आहे. आणि फॅरिंगच्या दोन्ही बाजूंना गिल स्लिट्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात, वरती इकडं एक स्पायरेकलची ओपनिंग प्रेझेंट असलेली दिसते आणि पाच पाच गिल क्लेप्स प्रेझेंट असलेले आपल्याला फॅरिंग्स रिजनमध्ये हे दिसत आहेत. आणि हे जे गिल क्लेप्स आहेत ते ब्रँकियल ॲपर्चरनी फॅरिंग्सला जोडलेले आपल्याला दिसतात.
and with the outside mucous membrane lining the gill clefts is raised into series of horizontal folds called as branchial lamellae. Mata gill clefts ची जी स्किन आहे गिलक्लेपची आतली जी स्किन आहे इनर लाइनिंग आहे तर तिथं म्युकस मेम्ब्रेन आहे म्हणजे वेगवेगळ्या म्युकस ग्लँड्स प्रेझेंट आहे आणि म्युकस म्हणजे एक स्टिकी सबस्टन्स म्युकस तो या म्युकस ग्लँड्स मोठ्या प्रमाणात सिक्रीट करतात आणि त्याचबरोबर गिलक्लेपची जी वॉल आहे त्या वॉलमुळं काही हॉरिझॉन्टल फोल्ड्स तयार झालेले सुद्धा आपल्याला दिसतात हॉरिझॉन्टल फोल्ड घड्या पडल्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आणि त्या घड्यांमधून ब्रँकियल लॅमेली ब्रँकियल बी आर ए एन सी एच आय ए एल ब्रँकियल लॅमेली एल ए एम ई डबल एल ए ई ब्रँकियल नावाचं लॅमेली नावाचं स्ट्रक्चरसुद्धा आतल्या फोल्ड्समुळं तयार झालेलं आपल्याला दिसतं आहे ब्रँकियल लॅमेली मग आता ब्रँकियल लॅमेली हे जे हे झालं बाहेरून आपण जर बघितलं तर अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला दिसेल आणि ब्रँकियल लॅमेली नावाचं स्ट्रक्चर जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला त्याची त्याचा जो टीएस आहे स्कॉल्डॉनचा हा टीएस घेतलेला आहे म्हणजे उभा छेद घेतला आहे असा असा जर स्कॉल्डॉन असेल तर असा आडवा छेद म्हणजेच त्याचा टी एस ट्रान्सवर्स सेक्शन हा घेतलेला आहे आणि त्या टी एसमध्ये आपल्याला इथं आपल्याला थोरॅसिक व्हर्टिब्रा दिसतो आहे त्यानंतर इकडं जर बघितलं आपण तर व्हेसल्स अँड कॅपिलरीज ऑफ गिल लॅमेली या ठिकाणी गिलला गिलमुळं ज्या आतल्या फोल्डमुळं ज्या लॅमेली फॉर्म झालेल्या आहेत त्याच्यातल्या व्हेसल्स अँड कॅपिलरीज ऑफ गिल लॅमेली गिल लॅमेलीला काही रक्तवाहिन्या आणि काही केशवाहिन्या कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्या या जोडलेल्या आपल्याला दिसतात हा स्कॉल्डॉनचा असा आडवा छेद घेतलेला आहे असं जर स्कॉल्डॉन असेल तर असा कट घेतलेला आहे फॅरिंग्स रिजनमध्ये आणि आतलं स्ट्रक्चर आपल्याला याप्रमाणे दिसतं इकडं जो एक दाखवला आहे तर तो आहे गिल सेप्टम नावाचं स्ट्रक्चरसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं हे जे आहे ते गिल सेप्टम सेप्टम म्हणजे एक प्रकारचा पडदा गिल्समध्ये फॉर्म झालेला दिसतो आहे आणि इकडच्या बाजूला गिल लॅमेली हे जे फोल्डमुळं तयार झालेलं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे गिलमध्ये तर गिल क्लेपची इनर वॉल मध्ये हॉरिझॉन्टल फोल्ड्स तयार झालेले आहेत म्हणजे घड्या पडल्या आणि त्या घड्यांमुळं गिल लॅमेली नावाचं स्ट्रक्चर जे आहे एल ए एम ई डबल एल ए ई लॅमेली गिल लॅमेली नावाचं स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला दिसतं तर फॅरिंग्स आतमध्ये जर आपण बघितलं तर आतल्या बाजूला फॅरिंग्स रिजन प्रेझेंट आहे आणि दोन्ही बाजूंना गिल लॅमेली प्रेझेंट असलेली आपल्याला दिसतात द ब्रँकियल लॅमेली आर रिचली सप्लाइड विथ ब्लड कॅपिलरीज अँड दे हॅव अ व्हेरी थिन कव्हरिंग membrane through which blood is exposed to seawater for exchange of gases म्हणजे बघा हे जे गिल लॅमेली नावाचं स्ट्रक्चर आहे त्याच्यावर भरपूर केशवाहिन्यांचं जाळं म्हणजेच कॅपिलरीजचं नेटवर्क प्रेझेंट असतं आणि कॅपिलरीजचं नेटवर्क प्रेझेंट असल्यामुळं रक्तवाहिन्यांचं एक प्रकारचं जाळं प्रेझेंट असल्यामुळं या कॅपिलरीजमध्ये असलेलं ब्लड जे आहे त्याचा कॉन्टॅक्ट गिलमध्ये जे वॉटर येणार आहे समुद्राचं पाणी ज्याच्यामध्ये ओटू डिझॉल्व झालेलं असणार आहे त्याचा संबंध थेट ब्लडशी येतो म्हणजेच कॅपिलरीजमध्ये असणाऱ्या ब्लडशी या ओटूचा म्हणजे डिझॉल्व झालेला ओटू जो आहे पाण्यामध्ये त्या ओटूशी संबंध येतो म्हणजे बघा
गिल लॅमेली नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ज्याच्यावर कॅपिलरीज प्रेझेंट आहे आणि गिल्समध्ये समुद्राचं पाणी घुसतं, गिलच्या साह्यानं ते वॉटर आतमध्ये येतं आणि लॅमेलीशी त्याचा संपर्क येतो. मग लॅमेलीवर कॅपिलरीज आहेत आणि कॅपिलरीजमधल्या ब्लडशी त्या पाण्याचा संबंध येतो आणि त्या कॅपिलरीजमधून त्या ब्लड वॉटरमधला जो ओटू आहे तो ओटू रिमूव्ह करून ब्लडमध्ये मिक्स केला जातो आणि बॉडीच्या इतर पार्टला त्याचा सप्लाय होतो. अँड दे हॅव अ व्हेरी थिन कव्हरिंग मेम्ब्रेन थ्रू विच ब्लड इज एक्सपोज टू सी वॉटर फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस. या गॅसेसचं एक्सचेंज करण्यासाठी कॅपिलरीज आणि सी वॉटर याचा संबंध येतो. म्हणजे गॅसेसचं एक्सचेंज, ओ टू घेतलं जाणार आणि बॉडीतलं ब्लडमध्ये असणारा जो सी ओ टू आहे तो सी ओ टू रिमूव्ह केला जाणार, याला म्हणायचं गॅसेस एक्सचेंज. आणि या गॅसेस एक्सचेंजसाठी कॅपिलरीजवरचं मेम्ब्रेन जे आहे ते अतिशय थिन असतं, पातळ असतं. ईच गिल क्लेफ्ट हॅज टू सेट्स ऑफ गिल लॅमेली, वन ऑन इट्स अँटेरियर अँड अदर ऑन इट्स पोस्टेरियर वॉल. प्रत्येक गिल क्लेफ्टमध्ये गिल लॅमेलीचे दोन सेट्स प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात, एक त्याच्या अँटेरियर साईडला पुढच्या बाजूला आणि दुसरा लॅमेलीचा सेट जो आहे तो पोस्टेरियर साईडला प्रेझेंट असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रत्येक गिल क्लेफ्टमध्ये दोन गिल लॅमेलीचे सेट प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात, एक आहे अँटेरियर साईडला आणि दुसरा पोस्टेरियर साईडला गिल क्लेफ्टमध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसतं आहे. अ सिंगल सेट ऑफ लॅमेली इज कॉल्ड अ हाफ गिल ऑर हेमी ब्रांच. गिल लॅमेलीचं जो सिंगल सेट आहे तो सिंगल सेट गिल लॅमेलीचं जो सिंगल सेट आहे त्याला म्हणायचं आहे हेमी ब्रांच. हेमी म्हणजे हाफ, हेमी मीन्स हाफ. गिल लॅमेलीचा जो सिंगल सेट आहे, एकच सेट आहे, त्याला म्हणायचं आहे हाफ गिल, त्याला हाफ गिल म्हणायचं आहे, अर्ध गिल, किंवा त्याला हेमी ब्रांच, हेमी मीन्स हाफ असं सुद्धा म्हटलं जातं. सो दॅट ईच गिल क्लेफ्ट हॅज टू हेमी ब्रांचेस. प्रत्येक गिल क्लेफ्टमध्ये दोन हेमी ब्रांचेस प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात. सक्सेसिव गिल क्लेफ्ट्स आर सेपरेटेड फ्रॉम वन अनदर बाय स्टाउट फायब्रोमस्क्युलर पार्टिशन्स कॉल्ड ॲज इंटरब्रँकियल सेप्टा. दोन लॅमेली जे आहे ते लॅमेली इंटरब्रँकियल सेप्टा म्हणजे पडद्याच्या साह्यानं सेपरेट केलेले आपल्याला दिसतात. द इंटरब्रँकियल सेप्टा एक्सटेंड्स वेल बियॉइंड द ब्रँकियल लॅमेली. इंटरब्रँकियल सेप्टा नावाचा जो पडदा आहे तो ब्रँकियल लॅमेलीच्या मागेपर्यंत रन झालेला आपल्याला दिसतो. या प्रकारे आपण रेस्पिरेटरी सिस्टीमची इंट्रोडक्शन बघितली. ॲक्च्युअल मॅकॅनिझम जे आहे रेस्पिरेशनचं ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. आय थिंक दिस इज इनफ फॉर दिस लेक्चर. थँक्यू.